एक महत्वाचा विषय आम्ही आजच्या चर्चेला घेणार आहोत तो म्हणजे गोव्यातल्या ज्या ग्रामपंचायती आहेत एकशे एक्याण्णव ग्रामपंचायती गोव्यात आहेत आणि त्यापैकी एकशे शहाऐंशी ग्रामपंचायतीसाठी आज मतदान होत आहे अजीब हे गोवा के लोक असं पंतप्रधान माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले होते आणि या अजीबपणाचं नेमकं कारण काय आहे तर या अजीबपणाची काही उदाहरणं आम्ही आता देणार आहोत परवाच एक गोष्ट घडली होती आणि गोवन वार्ता लाईव्ह न ती गोष्ट कव्हर केली आमचे म्हापसाचे प्रतिनिधी सौरव शिरोडकर यांनी तो विषय मांडला होता आणि त्याच्यानंतर लगेच कारवाई झाली आणि त्याच्यावरती गोवन वार्ता लाईव्हचा इम्पॅक्ट म्हणूनही आम्ही स्टोरी केली होती की नमस्कार फलक लावले जातात त्या फलकावरती जी नावं दिली जातात गोव्यातल्या बेग वेगवेगळ्या भागांची वेगवेगळ्या गावांची ती अशी इतकी विचित्र नावं दिली जातात की त्याच्यावरती कुणाचंही कंट्रोल नाही राज्य प्रशासन त्या बाबतीत एकदम बेफिकीरपणे वागतं कारण जेव्हा एखादा पर्यटक गोव्यात येतो तो पर्यटक जेव्हा रस्त्यावरून तो वाहन चालवत वा असतो त्यावेळेला त्या गावाची नावं त्याला दिसत असतात तो वाचत असतो त्यामुळे ती जर गावाची विचित्र नावं जर त्याला वाचावी लागली तर ते त्या आपल्या गोव्याच्या त्या गावांची बदनामी होते आपल्या गोव्याच्या नावांची चुकीची माहिती ही सगळीपर्यंत पो पोचते मला वाटतं जे रोड कॉन्ट्रॅक्टर असतात त्या रोड कॉन्ट्रॅक्टर्सनी नाव ही जी नावं आहेत गावांची ती नावं ही सरकारच्या संबंधित पी डब्ल्यू डी किंवा कुठल्या खात्यानं खात्याकडून त्या नावासंबंधीतची योग्य माहिती घेऊन ती योग्य माहिती योग्य गावांची नावं ही त्या फलकावरती देण्याची गरज आहे आपण आज बघणार आहोत की आमच्या ज्या पंचायती आहेत त्या पंचायतीची नावं नेमकी काय आहेत आणि प्रत्यक्षात त्या पंचायतीची मराठी भाषांतराची नावं काय आहेत हा जो घोळ आहे आता तुम्हाला वाटेत वाटत असेल की हा एक साधा सिम्पल एक गोष्ट आहे परंतु विश्वनाथ तुला मी सांगतो की हा एवढा मोठा घोळ आहे की या घोळावरती कुठेही आपल्या विधानसभेतही चर्चा होत नाही आणि जाहीर प्लॅटफॉर्मवरतीही चर्चा होत नाही या प्रश्नाची उत्तरच नाहीत म्हणजे लहान मुलं आता माझीच मुलगी परवा मी जेव्हा याच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या संदर्भात माझ्या लहान मुलांबरोबर चर्चा करत होतो त्यावेळेला काही नावं जी आहेत आता शोराव इंग्रजीत जर ते आपण नाव वाचलं तर ते शोराव आता शोराव म्हणून जर त्यांनी म्हटलं नाही नाही ते चोडण पण त्यांचं असं म्हणणं आहे की ते कसं चोडण बरोबर शिकवतात चोडण म्हणजे स्पेलिंग व्हायला पाहिजे मग तुमचं स्पेलिंग शोराव आहे त्याला आम्ही चोडण म्हणायचं मग हे काय चाललं इथंच आमच्या गोव्याचा जो बुरखपणाचा कळस आहे तो मुळात इथूनच सुरू होतो आपण काय लादतोय मला वाटतं की शोराव जे नाव आहे ते जर शोराव नाव ठेवायचं असेल तर त्या शोराव नावाचं मराठी उच्चार किंवा कोकणी उच्चार तशा पद्धतीनं होणं गरजेचं आहे आणि मग त्याचं ते त्याला मराठीत काय म्हणतात तर त्याला मराठीत चोडण म्हणतात अशा पद्धतीची अनेक गावं आहेत ग्रामपंचायतीची ती जी नावं आहेत जी ग्रामपंचायतीची नावंही कुणाला उच्चारता येत नाहीत आता क्वेलोसी क्वेलोसी म्हणजे काय त्याचा जर आपण इंग्रजीमधून जर उच्चार करणार असो तर त्याला क्वेलोसिम असं होणार परंतु प्रत्यक्षात जर आपल्याला म्हणायचं ते केळशी तर ते का म्हणायचं केळशी नाही नाही ते केळशीद आहे तू ते असं म्हण असं नाही होत कारण शिक्षण किंवा त्याला एक तंत्र असतं त्या तंत्रा पद्धत त्या तंत्राच्या पद्धतीनं प्रत्येक गोष्ट ही आपल्याला स्पष्टपणे समजूनच द्यायची असते आपण काही हडफडे म्हणजे असे अनेक विषय आहेत ज्या विषयामुळे इथूनच आपल्या सगळ्या शिक्षण पद्धतीचा इथूनच आपल्या सांस्कृतिक घोळाचा इथूनच सुरुवात होते आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला योग्य पद्धतीनं या सगळ्या गोष्टी हाताळण्याची गरज आहे त्याच्यावरती विचार करण्याची गरज आहे आणि या चुकीच्या गोष्टी जेव्हा पुढे जातात मग त्याची चुकीची मानसिकता तयार होते चुकीचा समज तयार होतो आणि तो चुकीचा समज मग त्याच्यानंतर आपल्याला दुरुस्त करता येत नाही आपण आता सविस्तर प्रत्येक पंचायत निहाय गावाचा उल्लेख करणार आहोत आणि त्या अनुषंगानं या नावांचा आपण समावेश करणार आहोत विश्वनाथ तुझ्याकडे जी लिस्ट आहे ती लिस्ट आहे इंग्रजीची लिस्ट बरोबर आपल्या वेगवेगळ्या ग्रामपंचायतीच्या वेग नावांची तर आपण सुरुवात करूया बार्दे तिसवाडी तालुक्यातून तर तिसवाडू तालुक्यात एकूण उन एकोणीस ग्रामपंचायती आहेत आणि या एकोणीस ग्रामपंचायतीपैकी एकशे एकोणसत्तर प्रभाग आहेत या तिसवाडी तालुक्यात अकरा पंचसदस्य ग्राम पंच असलेल्या ग्रामपंचायती या सहा आहेत त्याच्यानंतर नऊ पंचसदस्य असलेल्या ग्रामपंचायती या सहा आहेत आणि त्याच्यानंतर सात पंचसदस्य असलेल्या ग्रामपंचायती या सात आहेत आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अकरा पंचसदस्य असलेल्या ग्रामपंचायती तीसवाडू तीस तिसवाडी तालुक्यातल्या कुठल्या कुठल्या आहेत apparently... तर थी तिसवाडी तालुक्यातल्या सा अकरा पंचसदस्य असलेल्या ग्रामपंचायती या सांत लॉरेन्स सँड लॉरेन्स म्हणजेच आक्षी ग्रामपंचायत त्याच्यानंतर कुडका बांबोळी तळावली ग्रामपंचायत त्याच्यानंतर मेरशी ग्रामपंचायत चिंबल ग्रामपंचायत या अकरा पंच सदस्य असलेल्या ग्रामपंचायती आहेत तर पहिल्यांदा विश्वनाथ तिसवाडी तालुक्यातल्या इंग्रजी ग्रामपंचायतीची नावं घेणार आहेत आणि ती इंग्रजी ग्रामपंचायतीची नावं आणि त्याच्यानंतर मराठी ग्रामपंचायतीची नावं ह्या सगळ्याचा मिलाफ करून ही नेमकी काय परिस्थिती आहे ती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत नेने सुरुवात कर तिसवाडी तालुक्यातल्या ग्रामपंचायतीची इंग्रजी नावं काय आहेत सर सुरुवातच आपण जर केली तिसवाडी तालुक्यातील तर आधी दिल्ली आहे ते करीच माडेल सी ओ से ओल्ड गोवा सेंट लॉरेन्स ब्रॅकेटमध्ये आगासाइन त्यानंतर गोलतिम नावेलिम त्यानंतर कोरलीम सावमाथाइज त्यानंतर सांतिस्ते त्यानंतर जुआ सांताक्रुज कुरका बांबोळी तळावली ही एक पंचायत मेर्शी चिंबेल शिरदाव पाले बाटीम सांतांद्रे गोवावेल्ला मध्ये नेवरा आणि आजोशी मंडू आता विश्वराते इंग्लिश नावं इंग्रजी नावं आपल्याला वाचून दाखवली आता आपण सुरुवात करूया करमळी hmm. आता जर आपल्याला मराठीत जर शिकवायचं झालं तर आपण त्या गावाचा उल्लेख हा करमळी असा करतो त्यामुळे करमळी गावात अशा पद्धतीनं आपण मुलांना समजावून सांगतो तर त्याच करमळीचं जेव्हा इंग्लिश भाषांतर होतं त्यावेळेला त्याचं त्या नाव घेतलं जातं करम, करम बोलीम जर इंग्लिश नाव असेल तर त्याला करमळी का म्हणावं जर आपण इंग्लिशमध्ये जर त्याचं स्पेल केलं तर इंग्लिशमध्ये जेव्हा करम बोलीम हे स्पेलिंग असणार त्यावेळेला आपण मुलांना जर ते दिलं तर हे बाबा नाव वाचून दाखव तर ते नाव वाचून दाखवल्यानंतर करमबोलीम हेच नाव ते वाचून दाखवणार नाही नाही त्याला करमबोलीम म्हणत नाही तर त्याला करमळी म्हणतात करमळी जर म्हणायचं झालं तर त्याच्यासाठी आपल्याला वे वेगळं स्पेलिंग करावं लागणार ते आहे स्पेलिंग सी ए आर एम एल आय म्हणजे करमळी झालं आता मुद्दा असा आहे की आपण हे सहज करू शकतो का तर हे आपण करू शकत नाही याची कारण वेगवेगळी आहेत कारण गोव्याच्या संदर्भातली जी माहिती आहे म्हणजे पोर्तुगीज दस्तऐवजात जी माहिती आहे गोव्यातल्या ऐतिहासिक दस्तऐवजात जी माहिती आहे त्या ग्रामपंचायतीमधल्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीजच्या संदर्भात जी माहिती आहे त्या ग्रामपंचायतीच्या वेगवेगळ्या दस्तऐवजात ती मग प्रॉपर्टीची असेल ऐतिहासिक असेल त्या सगळ्यामध्ये त्याचा उल्लेख झालेला आहे तो करंबोली या पद्धतीनं त्याचा उल्लेख झालेला आहे त्यामुळे ते नाव सरळ बदललं तर मग त्याचा ऐतिहासिक संदर्भ तुटू शकतो त्यामुळे त्याचं उल्लेख हा तशाच पद्धतीनं करणं गरजेचं आहे परंतु त्याचबरोबर ओरिजिनल नेम एक करंबोलीम त्याला मराठीत म्हणतात करमळी आणि त्या करमळीचं इंग्लिश स्पेलिंग अशा पद्धतीनं त्याचं विस्कटीकरण होणं गरजेचं आहे जर ते विस्कटीकरण झालं तरच आपण मुलांना समजावू शकतो की पोर्तुगीज पद्धतीनं ते नाव करंबोलीम होतं त्याला मराठी नाव हे करमळी आहे आणि ते करमळी नाव म्हणजे त्याचंच इंग्लिश स्पेलिंग हे असं आहे अशा पद्धतीनं हे स्पष्ट होणं गरजेचं आहे आपण मुलावरती कुठलीही गोष्ट लादू शकत नाही ज्या गोष्टीला कसला आधारच नाही म्हणजे एला जर आपण बी म्हणायला ला लागलो तर ती मुलं कशी काय मान्य करणार ए म्हणजे एज आहे बी म्हणजे बीज आहे तर ह्या जो घोळ आहे तो घोळ आपल्याला निस्तरण्याची गरज आहे जो नामशुद्धीकरण नामशुद्धीकरणाचा जो विषय आहे तो नामशुद्धीकरणाचा विषय हा प्रामुख्याने पंचायत खात्यानं हाती घेण्याची गरज आहे जी नावं वेगवेगळ्या वेग ग्रामपंचायतीची आहेत त्या नावांचं योग्य पद्धतीनं स्पष्टीकरण करणं प्र ओरिजिनल नावं त्यांची मराठी आणि कोकणीतली नावं आणि मराठी कोकणीच्या नावाप्रमाणातनं नवीन इंग्लिश नाव हे सगळं जोपर्यंत आपण स्पष्ट करणार नाही तोपर्यंत हा घोळ संपणार नाही नेने तू फोंड्या तालुक्याकडे चल hmm. फोंड्या तालुक्यातल्या ग्रामपंचायतीची इंग्लिशमध्ये कशी काय नावं आहेत ती पहिल्यांदा वाचून दाखव आपण सर जर फोंडा तालुका बघितला तर फोंड्या तालुक्याची नावं आहेत ती म्हणजे सगळ्यात आधी बेतोरा निरंकाल कोन्चेम कोडार ही एक, एक पंचायतची आहे त्यानंतर भोमा अडकोळणा वेलिंग प्रिय कुकळी मरकैम बांदोरा वाडी तळावली दुर्भाट कवळेच सर्व कुळेला झालंय कुएला शिरोडा पंचवाडी कुर्टी खाणेपार उजगाव गांजे वेरे वागुर्मे वळवय बेतकी खांडोळा तिवरे वरगाव केरी कुंड आणि बोरी आता मजेची गोष्ट आहे म्हणजे बांदोडा आपण त्याला मराठीत बांदोडा म्हणतो म्हणजे बी एन डीओ बांदोडा असं व्हायला परंतु तिथे उल्लेख आहे बांदोरा बांदोरा आता हे कसं काय बांदोरा म्हटल्यानंतर जर आपण बांदोरा हा शब्द दिला मुलांना वाचायला Baru -baru. तर ते बांदोरा म्हणून वाचणार नाही ते बांदोरा नाही ते बांदोडा आहे असं आपण त्यांना वठारून <laughs> सांगतो हे कसं काय हे चुकीचं आहे त्यामुळे ते बांदोराचं बांदोडा होण्याची गरज आहे आणि हे सगळं ही दुरुस्ती जी आहे नावांची ती दुरुस्ती प्रामुख्याने सरकारनं हाती घेण्याची गरज आहे नाहीतर आपण लो आपल्या मुलांना मूर्खपणात शिकव चिक, शिकवणार आहोत सिव्हिल सिविक्स जर आपल्याला शिकवायचं असेल मुलांना तर सिविक्समध्ये आपण काय शिकवणार नाही बांदोरा मग ती बांदोरा म्हणून वाचणार हे बांदोरा नाही ते बांदोडा म्हणतात त्याला मग का म्हणतात तर त्याला तशा पद्धतीचं स्पेलिंग तुम्ही बांदोरा ओरिजिनल नेम म्हणून ठेवा त्याच्यानंतर मराठीत त्याला बांधोडा कोकणीत त्याला बांधोडा बांदोडा, बांदोडा, बांदोडा म्हणतात आणि मग इंग्लिशमध्ये त्या नव्या उच्चाराचा काय स्पेलिंग होईल तेही आपण स्पष्ट करण्याची गरज आहे हा घोळ म्हणजे गोव्याच्या बाबतीत जर आपल्याला सांगायचं झालं yeah. तर अशा पद्धतीचे अनेक घोळ आहेत ज्याची उत्तरं आम्ही नव्या पिढीला सांगत नाही आम्ही फक्त नव्या पिढीच्या माती त्या गोष्टी थोपवण्याचा प्रयत्न करतोय yeah. ज्या गोष्टी सायंटिफिक पद्धतीनं आपल्याला स्पष्ट करून सांगता येत नाही परंतु त्या गोष्टी अशाच असतात असा दटावण्याचा आपण प्रयत्न करतो ही दटावणी आणि अशा पद्धतीची जी पद्धत आहे ती पद्धत मान्य होणार नाही इथूनच खरं म्हणजे मानसिक घोळ हा निर्माण होतो आता आपण जाऊया डिचोली तालुक्याकडे डिचोल्यात एक कुएेला एक अतिशय गंभी गंभीर आहे खूपच गंभीर अगदी बरोबर कुवेला आता जर त्याचं इंग्रजीचं उच्चारण जर करायचं झालं तर कुळेला असं होतं आणि प्रत्यक्षात ती पंचायत आहे कवळे एवढा मोठा फरक म्हणजे नव्या पिढीला नव्या मुलांना तुम्ही काय शिकवणार आहात आता सगळीकडे जर इंग्रजी प्राथमिक शिक्षण किंवा इंग्रजी शिक्षणाचा जर आपण पुरस्कार करणार आहोत तर त्या इंग्रजीमधून जी मुलं शिकतात ती मुलंही कुळेलाच म्हणणार आता कुळेला म्हणजे आपल्या गावाचंच नाव जर मुलं विसर विसरत असतील किंवा आपल्या गावाचंच नाव जर चुकीच्या पद्धतीनं त्याचा उल्लेख करणार असतील तर काय भवितव्य असणार आहे गोव्याचं आणि गोव्याचं अस्तित्व गोव्याची ओळख काय राहणार आहे या सगळ्या गोष्टींचा विचार हे आपले लोकप्रतिनिधी हे आपले सरकार का करत नाही आहे कुठलाच आमदार त्या त्या मतदारसंघातला आमदार हे विषय विधानसभेत आणून याच्यावरती चर्चा का करत नाही आहेत सगळ्या गोष्टी सुधारण्याची गरज आहे आपण आपल्या गोव्याचं अस्तित्व अशा पद्धतीनं निरनाभूत करणार आहोत हा जो चुकीचा उल्लेख गावांचा आहे आणि अभिमानानं आपण ह्या सगळी नावं ही अभिमानानं ना पंचायत खातं आपल्याला देत आहे आणि आपण काय समजायचं कुवेली काय हे कुवेली <laughs> कुवेला कुवेला क्यू यू एल ए कुवेला काय कुवेला कुवेला नाहीये ते कवळे आहे एवढं सुंदर नाव हो त्या गावाचं आहे त्या इंग्रजीनं म्हणजे ही चूक आपली नाही आहे ही चूक सिस्टमची आहे कारण पोर्तुगीजांच्या त्या वेळेला त्या वेळेला त्यांनी ज्या पद्धतीनं त्या, त्या गावांचा उल्लेख केलेला आहे तशा पद्धतीचा उल्लेख किंवा तशा पद्धतीची नोंदही सरकार दरबारही आहे परंतु ती नोंद सुधारण्याची ही आपली आहे आणि ती आपण करण्याची गरज आहे कुवेलाचं कवळे व्हायला पाहिजे कवळे हा आपला गाव आहे हा फोंड्या तालुक्यातला अतिशय सुंदर अशा पद्धतीचा गाव आहे फोंड्या तालुक्याचं प्रतिनिधित्व सुदीन ढवळीकर करतायत जे नेहमी संस्कृती गोयकारपण हे सगळ्या गोष्टीचा उल्लेख करतो त्यांच्या नजरेत ही गोष्ट कशी काय येत नाही तर या सगळ्या गोष्टींचा आगामी काळात नक्कीच या या गोष्टींची दुरुस्ती होणार आहे या गोष्टींची सुधारणा होणार आहे अशी अपेक्षा आपण करूया विश्वनाथ त्याच्यानंतर डिचोली तालुक्याकडे चल डिचोली तालुक्यातल्या वेगवेगळ्या ग्रामपंचायतीची इंग्रजी नावं काय आहेत ते जरा आपल्याला बिचोली तालुका आपण जर बघितलं तर शिरीगाव ओना मावलिंगेम कुर्चुरेम आमोणा नावेलिम सुर्ला वेळगेम पाले कोठंबी कुडनेम कारापूर सरवण सालेम म मेनकुरेम दुमाशे लाटंबारशेम अडवलपाल मुळगाव मय वांगिणी नाराव आणि पिळगाव हां आता डिचोली <laughs> म्हणजे सांस्कृतिक दृष्टिकोनातून डिचोली हा खूप महत्त्वाचा अशा पद्धतीचा तालुका आहे जिथं प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचं आगमन झालं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी सप्तकोटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार त्या ठिकाणी केला आपण नेहमी छाती पुढे करून म्हणजे स्वतः मुख्यमंत्री सुद्धा धर्म मंदिर बचाव या सगळ्या गोष्टी मोठ्या अभिमानानं करतात परंतु या गोष्टीकडे मात्र कुणाचंच लक्ष नसल्याचं आपल्याला दिसून येतो आता डिचोली तालुक्यातल्या ज्या वेगवेगळ्या पंचायती यांची ना भयानक नावं ही इंग्लिशमध्ये आपल्याला दिसून येतात आणि ती नावं जर या आपल्या इंग्रजी शिकलेल्या मुलांनी जर ती नावं वाचली तर खरी नावं आपल्या गावाची त्यांना कशी काय ओळख होणार हा मोठा प्रश्न आहे आता सालेम काय आहे हे सालेम त्या गावाचं नाव आहे साळ डिचोली तालुक्यातला साळ हा गाव आहे तर त्या साळ साळ म्हणजे त्याचं जर उल्लीस इंग्लिश जर आपल्याला स्पेलिंग करायचं असेल तर एस ए एल म्हणजे साळ आता ते इंग्रजी स्पेलिंग आहे सालेम आता त्या सालेमला आम्ही साळ का म्हणावं असा प्रश्न निर्माण होतो नाही आपण म्हणणार नाही तू चुकीचं म्हणते सालेम नाही साळ आता हे का हे जोपर्यंत त्या स्पेलिंगमध्ये दुरुस्ती होणार नाही तोपर्यंत त्या मुलांना आम्ही ह्या गोष्टी कशा का पटवून सांगणार आहोत त्यांना केवळ डोळे वठारून आणि आपल्या अधिकाराचा बडेजाव हे करून जर त्यांना चुकीच्या गोष्टी जर आपण खऱ्या म्हणून जर त्यांच्यावरती जर लादू लागलो तर ती अत्यंत चुकीची गोष्ट आहे आपल्याला ह्या गोष्टी समजून घेण्याची गरज आहे आपल्याला या गोष्टीत सुधारणा करण्याची गरज आहे त्याच्यानंतर सालेम हा एक प्रकार झाला दुसरी गोष्ट नार्वे नार्वे आता जिथं प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी सप्तकोटेश्वर मंदिराचं जीर्णोद्वार केलं त्या नार्वे गावाचा इंग्रजीत जो उल्लेख आहे काय आहे नाराव 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 एन ए आर ओ एन ए आर ओ ए आता एन ए आर ओ ए ह्या नावाला आपण नार्वे का म्हणावं म्हणजे एवढ्या साध्या साध्या गोष्टी या आपल्या बाबतीत एवढ्या एवढ्या घोळ निर्माण करणाऱ्या आहेत एवढ्या विचित्र आहेत की त्याच्यावरती आम्ही कधीच चर्चा करत नाही त्याच्यावरती आपण उपाययोजना करत नाही त्या सुधारण्यासाठी आपण प्रयत्न करत नाही त्या गोष्टी कधी विधानसभेत चर्चेला येत नाहीत ते ते आमदार ह्या गोष्टी चर्चेला आणत नाहीत या सगळ्या गोष्टी आपण गृहीत धरून चालतो परंतु या गृहीत धरून चालण्याची जी आपली पद्धत आहे ती पद्धत ही आपल्या गोयकारपणाला आपल्या गोव्याच्या संस्कृतीला आपल्या गोव्याच्या इतिहासाला गोंधळा टाकणारा आहेत आपण या सगळ्या गोष्टी दुसऱ्यांना समजवून ना नाही सांगू शकत त्यामुळे ग्रामपंचायतीच्या नावांचा हा जो महाघोळ आहे तो महाघोळ हा सुधारण्याची गरज आहे आणि आमची अपेक्षा आहे आणि आम्ही गोवन वार्ता लाईव्हच्या माध्यमानं गोवा सरकारला विनंती करतोय प्रत्येक लोकप्रतिनिधीला प्रत्येक आमदाराला विनंती करतोय की तुमच्या मतदारसंघातल्या तुमच्या तालुक्यातल्या या ग्रामपंचायतीच्या नावांचा हा जो घोळ आहे तो घोळ आधी सर्वात प्रथम तो घोळ सुधारण्याचा प्रयत्न करा या नावांचा घोळ होता कामा नाही हा जर घोळ आपण असा चालू जर ठेवला तर आपली जी नवी पिढी आहे ती नवी पिढी ही प्रत्यक्ष आपल्या वास्तवापासून फारकत दूर जाणार आहे आपलं अस्तित्व विसरणार आहे आपल्या, आपल्या गावांचं नाव काय हेच ती विसरून जाणार आहेत त्याच्यानंतर आपण बारदेस तालुक्यात येऊया बारदेस तालुक्यातल्या एकूणच ग्रामपंचायतीची इंग्रजी नावं काय आहेत आणि प्रत्यक्षात मराठीत ती नावं काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत विश्वनाथ बारदेस तालुक्यातल्या ग्रामपंचायतीची इंग्रजी नावं ही टप्प्याटप्प्यानं तू वाचून दाखव सर्वात आधी सालवादोर द मुंत त्यानंतर पेनादे फ्रांका रेस मागूस नेरूल पिलेन मार्रा कलंगूट कांदोळी त्यानंतर सालिगाव सांगोल्डा त्यानंतर पोंबुर्फा ऑलावलीम त्यानंतर सुकोर अंजुना कायसोआ आसगाव वेरला काणका आरपोरा नागाव पार्रा शिवोली मारना आणि शिवोली सडी सोडी आता hai, Sodi. आता, Sodi. आता विश्वनाथन बारदेस बार्देस तालुका बारदेस हा उत्तर गोव्यातला सगळ्यात मोठा तालुका जिथे तेहतीस ग्रामपंचायती आहेत आणि त्यांनी आणखी नाव आहेत सर औशेल त्यानंतर कामुर्ली थिवी कोलवाळी रिवोरा नादोरा पिरना शिरसईम असनोरा असानोरा आल्डोना मोयरा नाचिनोळा बस्तोरा उगासाईम पालिएम पुनोला आणि गिरे म्हणजे आ, एक गोष्ट अशी आहे की आपल्या गोव्यात म्हणजे जे क्रिश्चन लोक आहेत ते ख्रिश्चन लोक हे प्रामुख्याने जी इंग्रजी नावं आहेत त्या इंग्रजी नावाप्रमाणे ते आपल्या आपल्या ग्रामपंचायतीचा उल्लेख करत असतात म्हणजे एखादा ख्रिस्ती बांधव जर आपला असेल तर तो म्हणणार मोयरा पंचायत आणि आपला हिंदू बांधव असेल तर तो म्हणणार मैडे पंचायत तर धर्मनिहाय अशा पद्धतीनं ग्रामपंचायतीची जर नावं वेगवेगळी असतात तर हा काय नेमका प्रकार आहे ग्रामपंचायतीचं नावं किंवा ग्रामपंचायतीची नावं ही एकच असायला पाहिजेत प्रत्येक धर्माचा माणूस हा आपल्या पद्धतीनं त्या गावाचं जर नाव घेत असेल तर हा गोव्याचा अजिबपणाच म्हणावा लागेल आणि हा अजिबपणा आम्ही लोकांना कशा पद्धतीनं समजून देणार आहोत हा महत्त्वाचा विषय आहे आणि त्याच्यावरती निश्चितपणे चर्चा होण्याची गरज आहे म्हणजे जसं आता विश्वनाथनं बारदेस तालुक्यातल्या नावांचा उल्लेख केला आता बार्देस तालुक्यातल्या तालुक जर नावांचा मराठी उल्लेख कर जर आपल्याला करायचा असेल तर तो मराठी उल्लेख अशा पद्धतीनं आसगाव हा आसगाव आस ग्रामपंचायत त्याच्यानंतर वेर्ला काणका ग्रामपंचायत हडफडे नागवा आता नागोवा आहे तिथं आरपोरा आहे इंग्लिश इंग्लिशमध्ये पण प्रत्यक्षात जर बघायचं था झालं तर कुठली ग्रामपंचायत तर हडफडे ग्रामपंचायत हडफडे नागवा ग्रामपंचायत त्याच्यानंतर पर्रा ग्रामपंचायत शिवोली मारना शिवोली सालवादोर दमून आता पेना दे फ्रांका इंग्लिशमध्ये पेना दे फ्रांका आणि आपण प्रत्यक्षात मराठीत त्याचा उल्लेख कर, करतो त्यावेळेला ते, ते पेनादे फ्रान्स होतो आता फ्रान्सला फार फ्रांका कसं काय म्हणायचं किंवा फ्रांकाला फ्रान्स का म्हणायचं या प्रश्नाचं उत्तर कोण देणार आहे तर या प्रश्नाचं उत्तर नाही आहे परंतु आम्ही डोळे मोठे करणारे म्हणा ते फ्रान्स आहे ना नाही 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 ते फ्रांका आहे काय हा घोड आहे त्याच्यानंतर रेश मागूस त्याच्यानंतर नेरूल पियर्ण मार्रा कलंगूट कांदोळी आता इंग्लिशमध्ये सालीगाव आहे आता जर आपण आपली जी मुलं इंग्लिशमध्ये शिकतात त्या इंग्लिश मुलांना हे सालीगाव येणार तर ती सालीगावच म्हणणार पण आपण प्रत्यक्षात जर म्हणायचं झालं तर आपण म्हणणार साळगाव त्याच्यानंतर सांगोळडा हळदोणा आता मोयरा मोयरा प्रत्यक्षात मैणे त्या गावाचं नाव आहे मैणे पण इंग्लिशमध्ये त्याला मोयरा म्हणतात तर मोयऱ्याचं मैडा कसं काय मैडे जर आपल्याला करायचं झालं तर मैडेचं स्पेलिंग हे वेगळं होणार आहे नाही नाही पण आपण म्हणायचं मोयऱ्याला मैडे म्हणायचं हे काय चाललंय ह्याच्यावरती प्रत्येक गोयकारानं विचार करण्याची गरज आहे त्याच्यानंतर नासनोळा बस्तोडा उसगय पालिये पुनोळा गिरी ओशेल कामुर्ली थिवी कोलवाळ रेवोडा नादोडा आता नादोडाचं नादोडा नादोरा आहे नादोरा आहे इंग्लिशमध्ये त्याचं नादोरा आता रा आणि डा डाय मोठा फरक आहे परंतु त्याला मराठीत जर आपण म्हणायचं झालं किंवा कोकणीत त्याला नादोडा म्हणतो पण इंग्लिशमध्ये ते नादोरा आहे रेवडा तस तसा आहे ॲक्च्युली एक, रेवोडा रेवडा असं त्याचं त्या गावाचं नाव पण इंग्लिशमध्ये रेवडा आहे त्याच्यानंतर पिरणं शिरसय आसनोरा आता काय हे आसनोरा असोनोरा तर असनोरा इंग्लिशमध्ये आसनोरा आणि मराठीमध्ये आसनोडा हा जो मोठ्या प्रमाणात नावांचा घोळ आहे हा नावांचा घोळ मिटवण्याची नितांत गरज आहे आणि हा घोळ या सरकारनं प्रामुख्याने हा घोळ निस्तरण्याची गरज आहे कारण हाच घोळ जर असा चाल चालू राहिला तर आपल्या पिढीच्या शिक्षणात हा घोळ कायम राहणार आहे आणि तो कालांतराने चालत राहणार आहे म्हणजे भविष्यात अशी परिस्थिती येणार आहे की आसोनोरा पेना दे फ्रांका हा कुठे आहे भाग गोव्यात तर तो ओळखणारा म्हणजे ती नवी पिढी जर या इंग्ल इंग्लिश नावांचाच जर वारसा न जर नेत राहिली तर इंग्ल नवी पिढी आणि जुनी पिढी यांच्यात घोळ निर्माण होणार आहे जुनी पि पिढी म्हणणार की फ्रांका म्हणून गोव्यात कायच नाही आहे नवी पिढी म्हणणार की आहे भारतीयमध्ये एक ग्रामपंचायत आहे पॅनादे फ्रांका तर तो म्हणणार पॅनादे फ्रांका तर नाही पॅनादे फ्रान्स म्हणून एक पंचायत आहे ती आम्हाला माहीत आहे तर जो हा जो घोळ आहे हा घोळ निस्तरण्याची गरज आहे आणि पंचायत मंत्री मॉविन गुदिनो यांनी प्रामुख्याने हा विषय हाती घेण्याची गरज आहे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही हा विषय हाती घेण्याची गरज आहे हा, हा, गर हा नावांचा जो गोळ आहे तो नावांचा घोळ दूर होण्याची गरज आहे मोठं नाव आहे ते म्हणजे नाचिनोला नाचिनोळा आता नाचिनोळा नासनोळा नासनोळा ग्रामपंचायतीचं इंग्लिश नाव आहे नाचीनोळा आता काय हे नाचीनोळा आता तुम्ही जेव्हा शिकवणार बोला ना तेव्हा नाचिनोळा स्पेलिंग देणार आणि टीचर म्हणणार की दिस पंचायत इज फ्रॉम बार्देस तालुका विच इज नोन ॲज नाचनोळा मग विद्यार्थी विचारणार टीचर आ, हाव इट इज नाचनोळा द स्पेलिंग इज नाचिनोळा <laughs> तर टीचर म्हणणार नाही नाही त्याला नाचनोळा असं म्हणतात पण का म्हणतात ते जर ते म्हणायचं असेल तर आपल्याला तशा पद्धतीचं स्पेलिंग दुरुस्त करावे लागणार आहे या बारीक सारीक गोष्टी ह्या खूप महत्त्वाच्या आहेत ज्या गोष्टींकडे आम्ही कधीच गंभीरपणे विचार केलेला नाही कधीच गंभीरपणे त्या गोष्टीवरती चर्चा केलेली नाही या सगळ्या गोष्टीवरती चर्चा होणं गरजेचं आहे या चुका दुरुस्त होण्याची गरज आहे नाहीतर आपण चुकीच्या गोष्टी नव्या पिढीच्या मनात बिंबवणार आहोत आणि त्याच चुकीच्या गोष्टी या पुढे जाणार आहेत आपण याच्यानंतर काणकोण तालुक्याकडे जाऊया काणकोण तालुक्यातल्या ग्रामपंचायतीची नावं ही कशा पद्धतीनं आहेत आ, हे विश्वनाथ जरा वाचून दाखव कोला आगोंदा श्रीस्थळ गावडोंगरेम पोंगिणीम लोलिये पोळे आणि कोतिगाव हा आता काणकोणाच्या बाबतीत जर बघायचं झालं तर खोला ओके खोला तसंच आहे नाव आगोंदा कोला केलायचोला आता खोला ते कोला खोला म्हटल्यानंतर के एच ओ एल ए असं त्याचं स्पेलिंग व्हायला पाहिजे परंतु तिथं आहे कोला सी ओ एल ए आता कोलाला खोला का म्हणायचं दुसरी गोष्ट आगोंदा आगोंदा आहे ओके आहे आगोंदा गाव डोंगरी श्रीस्थळ ओके श्रीस्थळ आहे गाव डोंगरेम आता गाव डोंगरेम आणि तो गावाचं नाव आहे गाव डोंगरी आता गाव डोंगरी जर म्हणायचं झालं तर जी आर आय केलं तर डोंगरी होणार ते मग डोंगरेम का हा प्रश्न आहे आता तो हा जो भाग आहे म्हणजे कागदोपत्री दस्तऐवज किंवा ऐतिहासिक दस्तऐवज म्हणा त्यांच्यासाठी ही नावं तशी राहणं गरजेचं आहे कारण ती नावं जर बदलली तर त्याचा संदर्भ तुटू शकतो परंतु या नावांची दुरुस्ती करून नव्या पिढीला हा हा जो फरक आहे तो फरक स्पष्ट करून देण्याची गरज आहे दे। जोपर्यंत आपण तो फरक स्पष्ट करून देणार नाहीत तोपर्यंत हा गोंधळ सुरूच राहणार आहे त्याच्यानंतर पैंगीण त्याच्यानंतर लोलये पाळोले आणि खोतिगाव ही नावं तशाच पद्धतीची आहेत